तर सुरुवातीलाच महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूट प्रकरणानंतर आता आमदार खासदारांच्या निलंबनाची मागणी दोन्ही गटाकडून केली जाते आणि अशातच अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं राज्यसभा सभापती जगदीप धनगड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटानं देखील शरद पवार गटातील खासदारांना निलंबित करावं यासाठी मागणी केली आहे आणि विशेष करून अजित पवार गटाकडून शरद पवार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे आणि त्यातच आता अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे तर याचिका दाखल करताना अजित पवार गटानं आता मात्र नवी खेळी केल्याचं देखील समोर आलेलं आहे शरद पवार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचं नाव त्यातून वगळण्यात आलेलं आहे मंत्रालयामध्ये अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याचं कळत आहे तर शरद पवार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव याचिकेतून वगळल्यामुळे निश्चितच आता वेगळी खेळी खेळण्यात आल्याचं स्पष्ट होताना दिसतंय अजित पवार गटाची लोकसभा अध्यक्ष राज्यसभाचे जे सदस्य आहेत ते अपात्र या मागणीसाठी याचिका करण्यात आलेली आहे तर शरद पवार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव या याचिकेमधून वगळण्यात आल्याची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय तर मंत्रालयामध्ये अजितदादा आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये देखील एका बाजूला बैठक सुरू असल्यामुळे अनेक चर्चा देखील समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे तर अजित पवारांसोबतच्या या भेटीबाबत अमोल कोल्हेंशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी आदरणीय दादा हे वित्त नियोजन मंत्री आहेत आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे शिरू लोकसभा मतदारसंघातील अनेक विकास कामं आहेत त्याचबरोबर काही खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स आहेत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसारखा जो प्रोजेक्ट आहे जो वीस टक्के केंद्र सरकार वीस टक्के राज्य सरकार आणि साठ टक्के इक्विटी याच्या माध्यमातून जो होणार आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना अजितदादांनी सुरुवातीला राज्य सरकारकडून जी वीस टक्के रक्कम आहे त्याची हमी घेतलेली आहे आणि त्या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी चर्चा झाली त्याचबरोबर आणि मेडिसिटीसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आज ग्रामीण महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये टर्शरी केअर सिस्टीम ज्याला म्हणतो ही टर्शरी हेल्थ केअर सिस्टीम ही उपलब्ध तेवढ्या प्रमाणात नाही आहे प्रत्येक उपचारासाठी साठ सत्तर ऐंशी नव्वद किलोमीटरला जाऊन कुठल्या तरी मोठ्या शहरात जावं लागतं पुणे शहरात जावं लागतं काही पिंपरी चिंचवडमध्ये जावं लागतं नाहीतर थेट मुंबई गाठावी लागते तर या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प हा इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प आपण शिरू लोकसभा मतदारसंघात करू इच्छितो महाविकास आघाडीचं सरकार असताना फार मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात अजितदादा भार होता आणि त्यामुळे त्या संदर्भात दादांशी चर्चा केली आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार असेल आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील इतर काही काम असेल या संदर्भात वार चर्चा झाली वारंवार मी शरद पवार सोबतच आहे मात्र अशा भेटी होतात आणि त्यानंतर चर्चा निर्माण होते नेमकं भविष्यात काय विचार आहे काही चर्चा झाली का अजित दादा हे बघा शिरूर लोकसभा मतदारसंघाशी माझी बांधिलकी आहे दोन हजार एकोणीस साली मी तीन वचनं दिली होती त्यातली दोन पूर्ण केलेली आहेत तिसरं पुढे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं फक्त अगदी काठावर येऊन थांबलेलं आहे आणि त्याबरोबर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल इंद्रायडी मेडिसिटी असेल त्याचबरोबर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार असेल हे प्रकल्प मार्गी लागणं हे माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे भविष्यात काय असेल या राजकारणाचा विचार करण्यापेक्षा हे प्रकल्प मार्गी लागणं हे विकासाचे गोष्टी मार्गी लागणं हे जास्त महत्त्वाचं आहे आता तरी शरद पवार यांच्यासोबतच आहात असं ठामपणे सांगता येत मी पहिल्यापासून एकच सांगितलं आदरणीय पवारसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण या पलीकडे आणखी काय हवं आहे आज एक याचिका होती त्यामध्ये तुमचं नाव झालं हा योगायोग समजावा की काय पुढची गणिता असल्यामुळे कारण अजितदादा गटाने जी याचिका त्यात तुमचं नाव नाही संदर्भात मला खरंच काही माहिती नाही मला आपल्याच माध्यमातून ही गोष्ट समजली त्यामुळे उद्या सुनावणीच्या वेळी याची काय चर्चा होईल त्याच्याविषयी मी माहिती घेईन आपल्यापर्यंत पोहोचवे दोन लोकसभा निवडणूक शरद पवार गटाकडूनच आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणता की हातात तुम्ही कडं घातले पण ते दाखवा असं नाही होत <laughs> पण शंभर टक्के शिरू लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता जो कौल घेईल आणि आदरणीय पवारसाहेब जे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे ती पावलं टाकली जातील प्रश्न राज्यात मराठा आणि ओबीसी कुठेतरी वाट उपाळ आलेला आहे तुम्ही नेमकं या सगळ्या प्रकरणाकडे कसं का बघता कारण आपण बघतो मागील महिनाभर हे सगळं प्रकरण गाजतच बघा ज्या घटकांना आरक्षणाची आवश्यकता आहे ते आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी जी, जी भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये इतर कोणत्याही समाजावर अन्याय न होता हे आरक्षण दिलं पाहिजे आणि हे सगळं होत असताना ही सगळी प्रक्रिया होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे तो अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका विधायक कार्याकडे वाटचाल करणे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही फॅब्रिक आहे ते डिस्टर्ब होऊ नये समाजात ते निर्माण होऊ नये ही एक नागरिक म्हणून कोणत्याही समाजाचा जरी तो असला तरी त्याची ती भावना आहे पी माझा उघडा डोळे बघा नीट